चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एक धक्कादायक व्हिडिओ पुढे आला आहे. ताडोबातील टुरिस्ट गाड्यांना विशिष्ट क्रमांक दिले गेलेत. यातील कुटवंडा प्रवेशद्वारातून प्रवेश घेत असलेल्या एक KH04 या जिप्सीच्या बाबतीत हा प्रकार घडलाय. जामणी परिसरामध्ये 10 फेब्रुवारीला या गाडीत पर्यटक बसलेले असताना जिप्सी चालकानं गाडी चालवायचं सोडून मोबाईलनं शूट करण्यामध्ये वेळ घालवला. परिणामी वाघानं जिप्सी वाहनाला स्पर्श केला. ताडोबातील जिप्सी चालकांनी वन्यजीवांपासून विशिष्ट अंतर ठेवावं असा नियम आहे. याशिवाय पर्यटकांना माहिती देण्यासाठी सशुल्क गाईड्स देखील वाहनात असतात. असं असताना KH04 या जिप्सीच्या चालकानं वाहन पुढे घेण्याऐवजी मोबाईलवर शूट करत राहण्याच्या प्रकारामुळे संताप व्यक्त होतोय. ही क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. या घटनेनं ताडोबातील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे दोन गाड्यांच्या चालकांनी आरडाओरडा करत शिवीगाळ करत एकमेकांशी केलेली बातचीत देखील गंभीर मानली जाते आहे. ताडोबा प्रशासन यावर कुठली कारवाई करतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या छोट्या क्लिपमध्ये चालक आणि गाईड्सच्या नियमबाह्य वर्तणुकीमुळं भेदरलेले पर्यटक स्पष्ट दिसत आहेत.